महिंद्रा फर्स्ट चॉइस एनी कार सर्विस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्विस, सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। 15 जूनच्या परिपत्रकाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक चुकीचा अर्थ लावून शिक्षकांना शाळेत बोलवण्याचं काम करत आहेत, मात्र 24 जूनच्या परिपत्रकानुसार अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत। अशा परिस्थितीत जर का जबरदस्तीने शाळेत बोलवण्याचं काम करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण कलेक्टरकडे करणार असल्याची माहिती कास्टाईप संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आकाश तांबे यांनी दिली। शाळा बंद आहेत पण शिक्षण चालू आहे असं नेहमी आपण ही पोस्ट किंवा याविषयीचं शिक्षण संचालक दिनकर पाटील साहेब यांनी प्रतिदिवशी शाळा बंद आहे आणि शिक्षण चालू आहे हे सत्र चालू ठेवलेलं आहे। प्रश्न आहे शाळा कधी सुरू होणार, याबाबत शासनाने 15 जूनला एक परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत, परंतु या परिपत्राचं अवलोकन केलं असता असं लक्षात येतंय की शासनाने ही सगळी जबाबदारी जी आहे ही स्थानिक ग्राम शिक्षण समिती असतील किंवा खाजगी संस्था आहेत त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे असे दिसून येतं, आणि त्यामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। त्यातच काल पुन्हा 24 तारखेला शासनाने आणि एक परिपत्रक काढलेलं आहे की शिक्षकांनी उपस्थित कशा पद्धतीने राहावं, याबाबत सुद्धा शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे ते स्पष्ट आहे, परंतु मुद्दा असा आहे की शासन जेव्हा आपल्या अखत्यारीत असणाऱ्या विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करते, जेईई नीट किंवा सीईटीच्या परीक्षा शासन अजूनही घेत नाही आहे, हा जर विचार केला तर असं लक्षात येते की शासनाची भूमिका ही संशयास्पद आहे। शासन जबाबदारी घेऊ इच्छित नाही, शाळा सुरू करण्याबाबत जर शासनच जबाबदारी घेणार नसेल तर संस्थाचालक आणि पालक यांनी याचा विचार केला पाहिजे। आपल्या जिल्ह्याबाबतीत बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या काही पालक सभा झालेल्या आहेत त्या पालक सभांमधून पालकांचा जो सूर आहे तो शाळा सुरू किंवा मुलांना शाळेत न पाठवणे हाच त्यांचा सूर आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी शासनाने केला पाहिजे। शिक्षकांच्या उपस्थितीचा प्रश्न सुद्धा जो आहे हा सुद्धा फार गंभीर आहे। शाळा बंद असताना शिक्षकांनी शाळेत यावं हा 28 काही संस्थाचालक किंवा काही मुख्याध्यापक करत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा फाजिला अपवशास आहे। आपल्याला कोरोना प्रतिबंध करायचा असेल तर कुठल्याही प्रकारची गर्दी होता कामा नये। शाळेमध्ये सध्या शैक्षणिक काम बंद आहे, अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांना शाळेत किती प्रमाणात बोलवायचं केव्हा बोलवायचं याबाबत शासनाने काल मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत, परंतु आपल्याकडे काही अतिउत्साही असे काही मोठे मोठे विद्वान शिक्षण तज्ज्ञ लोक आहेत ते आपल्या सोयीनुसार या शासन परिपत्रकाचा अर्थ लावत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे। हे परिपत्रक राज्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहे ह्याचा विचार करावा आणि माझी विनंती आहे, शासनाला विनंती आहे की शासनाने अधिक स्पष्टपणे याबाबतीत निर्णय घ्यावा। शाळा सुरू करण्याची घाई अद्याप करू नये अशी आमच्या कास्टाईप शिक्षक संघटनेची एक स्पष्ट भूमिका आहे। 15 जूनचं जे परिपत्रक आहे शासनाने काय केलंय, 15 जूनला परिपत्रक काढून शैक्षणिक वर्ष हे 15 जूनपासून सुरू झालं असं घोषित केलं, एवढंच त्याच्यामध्ये तात्पर्य आपण म्हणू शकतो। आता 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम कसा मुलांना शिकवायचा यासाठी शासनाने काही गाईडलाईन्स त्यामध्येही दिलेले आहेत। ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण द्यायचं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये विशेषतः आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते शक्य नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पालकांची आर्थिक परिस्थिती आणि इथली भौगोलिक परिस्थिती विचारात घेता तुमचं इंटरनेटचं जाळं सुद्धा आमच्याकडे तितकं प्रभावी नाही आणि पालकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा प्रभावी नाही, त्यामुळे हा जो हे त्यांचा उद्देश आहे तो फेल होणार आहे या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाचा। प्रश्न राहिला थेट मुलांना शाळेत बोलवून शाळा सुरू करून शिकवणी घेण्याचा, या बाबतीत सुद्धा इथल्या स्थानिक संस्था चालकांची किंवा ग्राम शिक्षण समित्यांची मर्यादा खूप आहेत। शाळेमध्ये असणाऱ्या वर्गखोल्या, शाळेमधल्या सोयी सुविधा या सगळ्याचा विचार केला तर हे सुद्धा स्थानिक संस्थांना हे पेलणार नाही, आणि याचा सगळ्याचा विचार करून शासनाने एक मला वाटतं याच्यावरती एक मास्टर प्लॅन तयार करावा। प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा प्लॅन असायला पाहिजे, प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर या जिल्ह्यामधल्या सगळ्या या परिस्थितीचा विचार करून
एक मास्टर प्लॅन शासनाने करावा, त्याच्यामध्ये कलेक्टर यांना याच्यामध्ये फार महत्वाचा रोल आहे कलेक्टरचा. कलेक्टरने याच्यामध्ये एक चांगली भूमिका घ्यावी. जसं शिक्षकांना विलगीकरण कक्षेमध्ये शिक्षकांच्या ड्युट्या लावताना कलेक्टरने जी एक स्ट्रॉंग भूमिका घेतली, ती भूमिका शाळांच्या बाबतीमध्ये कलेक्टर का घेऊ शकत नाही? मला वाटतं असं जर केलं तर एक सिस्टीम तयार होईल आणि सिस्टीमच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये काय करू शकतो या बाबतीमध्ये त्याच्यावर एक ठोस निर्णय होऊ शकेल. जे शालेय शिक्षणासाठी जे खास परिपत्र काढलेलं आहे याचा खरं म्हणजे अर्थ वेगळा लावायची काही गरज नव्हती, कारण 15 जूनला जे शासन परिपत्रक निघालं किंवा शासन निर्णय झाला त्याला पुरवणी म्हणून सप्लिमेंट म्हणून हे 24 जूनचं परिपत्रक काढलेलं आहे. आणि सप्लिमेंट ही सगळ्या राज्यासाठी लागू आहे. त्यांनी पहिल्या पॅरेग्राफ मध्ये म्हटलेलं आहे की ठाणे, मुंबई, पुणे आणि नाशिक असे काही 4 जिल्ह्यांचा उल्लेख केला, पण उर्वरित पॅरेग्राफ तुम्ही जर पाहिला असेल तर तसा अर्थ आपल्याला घेणं हे संयुक्तिक नाही. कळलं का? तसा सोयीनुसार कोणी अर्थ घेऊ नये, सर्व राज्यासाठी लागू आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, मी शेवटी आपला उद्देश काय आहे तर करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याला रोखायचा आहे आणि COVID-19 हा जो काही रोग होणार आहे त्यापासून तो थांबवायचा. हे जर करायचं असेल तर आपल्याला एकच पॉलिसी, संपूर्ण राज्यामध्ये एकच पॉलिसी राबवावी लागेल ना, बरोबर? या बाबतीतची शासनाची जी पॉलिसी जी आहे की प्रतिबंध करायचा, गर्दी होऊ द्यायची नाहीये. मुंबईसारखी परिस्थिती सिंधुदुर्गात आपल्याला नको आहे, आणि नको असेल तर मला वाटतं शिक्षकांनी शाळेत येण्याचा जो आग्रह धरला जातो हा अत्यंत चुकीचा आहे. काहीच गरज नाही. शिक्षक शाळेत जाऊन काय त्याचं आउटपुट काय आहे? शैक्षणिक विकास होणार आहे का मुलांचा शिक्षक शाळेत जाऊन नुसतं बसून? ते शिक्षक घरी थांबून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काम करू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीचा गैरसमज परिपत्रकाचा कोणी घेऊ नये असं मला वाटतं. आणि याबाबतीत मी स्पष्ट भूमिका केली आहे संघटनेच्या माध्यमातून, पण माझं असं निवेदन आहे, शासनाला निवेदन आहे की तुम्ही जबाबदारी शासनाने स्वतः घ्यावी. शाळांच्या बाबतीमधली जबाबदारी शासनाची आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे की राईट टू एज्युकेशन म्हणजे RTE कायदा ह्याने लागू केला. काय सांगतो कायदा, RTE कायदा? तर पहिली ते 8वीपर्यंतच्या मुलांची जबाबदारी, शिक्षणाची जबाबदारी कुणाची आहे? शासनाची आहे ना. मग जर कायदा, शिक्षण हे बंधनकारक आहे, बरोबर, आमचा अधिकार आहे आणि ते देणं शासनाची जबाबदारी आहे, मग शासनाने अशी पळवाट काढू नये. शाळा सुरू करण्याबाबतची योग्य भूमिका ही शासनाने स्पष्टपणे जाहीर करावी आणि सर्व सूत्र शासन महाराष्ट्र शासनाने आपल्या हातात घ्यावी अशी आपली संघटनेच्या वतीने भूमिका आहे. थँक्यू. 15 जूनच्या परिपत्रकाप्रमाणे बऱ्याचशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळांमध्ये शाळा समिती आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्तिक मिटिंगा झालेल्या आहेत आणि या संयुक्तिक मिटिंगामध्ये जे ठराव झाले त्यासाठी शासनाने एक लिंक दिलेली होती आणि त्या लिंकमध्ये जी माहिती भरलेली आहे त्या माहितीमध्ये असं लक्षात येते की सर्व शिक्षक पालक संघाच्या मिटिंग सर्व शिक्षक पालक संघाने अशीच म्हणणं केलेलं आहे की आम्ही मुलं शाळेत पाठवणार नाही, शाळा सद्यस्थितीमध्ये शाळा तुम्ही सुरू करू नये अशी ओव्हरऑल जिल्ह्यातल्या सर्व पालकांची भूमिका आहे. जर आततायीपणा करून किंवा हट्टीपणा करून काही मुख्याध्यापक किंवा काही संस्था चालक जर शिक्षकांना 100% शाळेत तुम्ही हजरच राहिलं पाहिजे असं जर म्हणत असतील तर आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही कलेक्टर साहेबांना भेटू. कलेक्टरांना आम्ही एक निवेदन देणार की अशा मुख्याध्यापक किंवा अशा संस्था चालकांवरती तुम्ही कारवाई करा. जसं आम्हाला COVID-19 ड्युटी ज्यावेळी लावली गेली होती त्यावेळी काही शिक्षकांनी कामचुकारपणा करण्यासाठी काही पत्र दिली होती त्यांच्यावर कारवाई करणार असा बडगा कलेक्टरांनी उगारला होता. आता आमची हीच मागणी आहे की जर का जबरदस्तीपणे आततायीपणे जर काही मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेमध्ये बोलवत असतील तर कास्टाफ शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही कलेक्टर सिंधुदुर्ग यांना भेटून आम्ही निवेदन देणार आहोत की अशा मुख्याध्यापकांवरती तुम्ही तात्काळ कारवाई करा. आणि शिक्षक जर कोण कोरोनाबाधित झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या मुख्याध्यापकावरती आणि त्या संस्था चालकांवरती राहील. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.